ठाकरेंच्या शिवसेनेतील मुंबईतले संभाव्य उमेदवार जे आहेत त्यांच्या अडचणी वाढल्यात. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीचा समन्स आलेला आहे. आजच ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचं हे समन्स आहे. अमोल कीर्तिकर उत्तर पश्चिममधून लोकसभेचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे आणि अमोल कीर्तिकरांना कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं हे समन्स बजावलेलं आहे. लक्षणाची एक मोठी बातमी म्हणावी लागेल. अमोल कीर्तिकर आगामी निवडणुकीसाठी त्यांचं नाव एकीकडे घोषित होत आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून, संभाव्य उमेदवार ते असतील आणि अशा परिस्थितीत त्यांच्या अडचणी वाढल्या, थेट ईडीनं समन्स त्यांना बजावलेलं आहे आणि आजच ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहावं असे आदेश अमोल कीर्तिकरांना दिलेले आहेत. अमोल कीर्तिकर यांना ईडीचं समन्स आलेलं आहे आणि आजच त्यांना चौकशीसाठी हजर राहावं असं सांगितलं गेलेलं आहे. अमोल कीर्तिकर हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेचे उमेदवार असू शकतात, मात्र कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलेलं आहे, समन्स बजावलेलं आहे. प्रतिनिधी दीपक आहेर यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. दीपक, एकीकडे निवडणुका डोळ्यासमोर आहेत, ते संभाव्य उमेदवार असू शकतात कीर्तिकर आणि अशा परिस्थितीत त्यांना हे समन्स दिलं जात आहे, काय आणखी तपशील आहेत? नक्कीच मोठी अशी अपडेट आहे की अमोल कीर्तिकर यांना खिचडी घोट्यात ईडीने समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि हे समन्स अशा वेळेला बजावण्यात आलं आहे जेव्हा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील मुंबईतील जे संभाव्य उमेदवार आहे त्यांच्या अडचणीत कुठेतरी वाढ झाली असं चित्र एकंदरीत आपल्याला दिसते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स दिले. पूर्वीही आपण खिचडी घोटाळ्यामध्ये ईडीने अनेक नेत्यांना समन्स इश्यू केले होते आणि अमोल कीर्तिकर यांना आजच ईडीच्या कार्यालय चौकशीला हजर राहण्याचे समन्स ईडीद्वारे इथे बजावण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं की कीर्तिकर जे आहेत ते उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेचे उमेदवार असणार आहेत अशी शक्यताही आहे, परंतु आता सध्या अमोल कीर्तिकर या चौकशीला हजर राहतात की नक्की ते ईडीचं चौकशी ते समन्सला डॉच करतात हे आपल्याला बघितलं एक मोठी गोष्ट राहील. जी दीपक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.